नमस्कार। विश्व आणि भारतीय संस्कृती भाग 6। आत्तापर्यंत आपण पाहत आलो की भारतीय संस्कृतीचा जगभर प्रवास आणि प्रसार कसा झाला। तर आत्तापर्यंत आपण पाहिले कंबोडिया, थायलंड, व्हिएतनाम आणि लाओस हे देश आपण पाहिले। आता यापुढचा देश आपण पाहणार आहोत ते म्हणजे एक द्वीप समूह, जे भारताच्या आपण पूर्व दिशेला जसं जसं पुढे पुढे जाऊ सरकू तसं तसं आपल्याला काही द्वीप म्हणजे बेटं 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 असं अगदी अथांग सागरात पसरलेले आपल्याला दिसतात। त्याच्यानंतर अगदी ऑस्ट्रेलियापर्यंत ती अशी अथांग सागरात पसरलेली आहेत। तर त्या सगळ्याचा आज अभ्यास आपण पाहणार आहोत झटपट, तो म्हणजे आणि तिथे भारतीय संस्कृती कशी गेली, कशी पोचली आणि कसा तिचा प्रसार झाला याच्याबद्दलही आपण पाहणार आहोत। एक गोष्ट मला प्रकाशनाला सांगावीशी वाटते की हा व्हिडिओ, हे जे व्हिडिओ मी करतो आहे विश्व आणि भारतीय संस्कृती, त्याची कृपया आपण दखल घेऊन रसिकांनी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे। माझ्या हिंदी रसिकांना पण विनंती आहे की त्यांनी हे सर्व व्हिडिओज आपण पाहावेत आणि जर काही समजलं नाही तर कॉमेंट करावी, म्हणजे मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकेन। पण सध्या तरी माझ्या मराठी रसिकांपर्यंत संपूर्ण गोष्ट पोहोचवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि माझ्या मराठी रसिकांना, मराठी दोस्तांना, मित्रांना सगळ्यांना समजली पाहिजे म्हणून मी हे प्रत्येक व्हिडिओज आता मराठीतूनच करतो आहे सध्या तरी। पाहू पुढे वेळ मिळेल तसं। तर आपण आज पाहणार आहोत आणखीन एक देश, म्हणजे आणखीन एक द्वीप समूह, आणि ह्याचा जी ह्याची जी गोष्ट आहे ती आपल्याला अत्यंत आवडेल आणि भावेल। आज आपण पाहतोय मलाया आणि जावा, म्हणजे इंडोनेशिया आणि त्याची जी काही खंड आहेत, द्वीप आहेत, बेटं आहेत, त्यांच्याविषयीचा अभ्यास करूया। आपल्याला पहिला ते जावा म्हटल्यानंतर सुरुवातीलाच आपण म्हणतो की मलाया जावा हे जे द्वीप समूह आहेत ह्याचा एक पर्वताचा एक सांगड येते आणि तो पर्वत म्हणजे मेरू पर्वत। पृथ्वीच्या 7 द्वीपांतील एक महत्त्वाचं द्वीप म्हणून ह्या मलायाकडे पाहिलं जातं। इथे मेरू पर्वत आहे, इथे चारी दिशांना असं म्हटलं जातं की मेरू पर्वताची चारी दिशांना अत्यंत पुण्यवान आणि तपस्वी लोक राहतात, म्हणजे राहत होते। तिथे एक पुण्यवान वृक्ष पण आहे, त्याचं नाव आहे चंबू वृक्ष। या चंबू वृक्षाची उंची प्रचंड मोठी आहे, 1101 योजने साधारण एवढे फूट एवढी उंची त्या चंबू वृक्षाची आहे आणि त्या चंबू वृक्षाची फळं अत्यंत मधुर, गोड आणि औषधी असतात। मग त्या चंबू वृक्षाच्या फळांपासून, मधुर गोड फळांपासून एक नदी वाहते, नदी वाहते आणि तिचं पाणीही खूप चांगलं असतं। आणि ही म्हटलं जायचं की ह्या वृक्षाची फळं जो खातो तो 100 वर्ष सहज जगतो। तर अशा ह्या देशात पहिल्यापासून मेरू पर्वताचं एक खास आकर्षण बसलेलं आहे। आता मेरू पर्वताला पृथ्वीचा मध्यबिंदू असंही म्हटलं जातं। मग परमेश्वराचा हा एक अतिशय लाडका देश असं गणना झालेला हा देश आहे मलाया आणि जावा ही बेट। भारतीय पुत्रांना नेहमी वाटायचं की आपली संस्कृती पुढेपर्यंत पोचली पाहिजे म्हणून ते भारतीय वीर प्रत्येक देशांत गेले आणि तिथे आपली संस्कृती पोचवली। पण त्यांचं मन या मलाया आणि जावा या बेटांमध्ये गुंतलं गेलं। मग भारतीय पुत्रांनी इथे एक आठवण म्हणून एक मोठाच्या मोठा मेरू पर्वत वसवला आणि मेरू पर्वताची स्थापना केली। ह्या मेरू पर्वतामुळे भगवान शंकर आणि पार्वती माता प्रसन्न झाले आणि त्यांनी ठरवलं की आता यापुढे आपण मेरू पर्वतावरच वास्तव्य करावं। आता देवांचे देव महादेव आल्यावर विष्णू आले, ब्रह्मा आले, सरस्वती आल्या, गणेश आला, मयुरेश आले, असे सर्व देव इथे येऊन वास्तव्य करू लागले। त्यामुळे हा देवांचा डोंगर, हा देवांचा पर्वत अशी पण ह्या मेरू पर्वताची आख्यायिका पुढे झाली। मेरू पर्वतामुळेच पृथ्वी स्थिर आहे अशी ही एक आख्यायिका आहे। थायलंडच्या दक्षिणेला, थायलंड आपण मागे बघितला, त्याच्या दक्षिणेला असा मलाया, पुढे सुमात्रा, जावा सुमात्रा आपण म्हणतो, तर अशी द्वीपं थोड्या थोड्या अंतरावर पुढे पुढे येतात। पुढे बाली आहे आणि बालीची बेटं आहेत, पुढे मदुरा, तर मदुरापर्यंतची बेटं आहेत दक्षिणेकडे जावं तसं, तर ती बेटं म्हणजे भारतीय सागरपुत्रांना पूर्वी एक वाटायचं हे आपलं एक अंगणच आहे। पूर्वी आपण म्हणायचो आणि आपली आख्यायिका आहे 3500 वर्षापूर्वी
की हिरे, मोती, सुवर्णपत्र, चांदी, चांदीच्या वस्तू, हस्तिदंत, रेशमी वस्त्रे, लवंगा, मिरे, दालचिनी या असंख्य वस्तूंची देवाणघेवाण इथून चालायची. आणि त्यामुळे भारतीय विशाखापट्टणमपासूनची बंदरं ते जावा, सुमात्रा, बाली इथपर्यंतची सर्व बंदरं, बेटांची सर्व बंदरं ही जहाजाने नेहमी गजबजलेली असायची. म्हणजे इथे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, त्यानंतर परवाने अशा गोष्टी ह्या आणि त्यामुळे हा सर्व जो पट्टा होता हा कायम गजबजलेला असायचा. मग प्रत्येक वीर पुरुष तिथे जायचा. मग एखादा नौका आली तर तिथला एक काठावरचा म्हातारा आपल्या प्रासादाकडे घेऊन जायचा त्याच्यातला नाविकाला, आणि आपल्या याच्यात उठबस करायचा आणि सांगायचा की माझा मुलगा 10 वर्षापूर्वी तिथे गेला आहे, तो कसा आहे, काय करतो, त्याची काय आता खबरबात काय आहे, या गोष्टी अशा विचारल्या जायच्या. मग त्याच्यातला छोटासा मुलगा बाहेर यायचा, तो म्हणायचा काका हा बघा मी मला पण तसं जावाच्या सुमात्राच्या बेटांवर जायचं आहे आणि मलाही पराक्रम करायचं आहे, मलाही तलवार चालवता येते, मलाही बाकीचे नौका चालवता येतात. अशा प्रकारचा एक आगळी वेगळी अनोखी भेट होती आणि असं एक जिद्द होती की भारतीय संस्कृती अत्यंत दूरपर्यंत आपण पोहोचवावी. सन 1441 साली फैयान हा चिनी प्रवासी भारतात आला होता. तर फैयानचं असं म्हणणं आहे, त्यावेळी म्हणणं होतं की जावा सुमात्रापासून भारतापर्यंत प्रवास करणं सहज शक्य आहे, सगळे लोक खूप सहकार्य करतात आणि राजा तिकडचे सगळ्यांना सहकार्य करतात आणि येणं जाणं तर सहजच शक्य आहे कारण इतकी गजबज जहाजांची इकडून तिकडे होत असते. तर अशा परिस्थितीत जेव्हा आपण बघतो की जावा देशाचा इतिहास, तर तिथे एक आख्यायिका आहे की पहिली त्यांची अव्यवस्था होती, दुरावस्था होती. मग तिकडे भट्टार गुरु जे प्रसिद्ध आहेत, भट्टार गुरु म्हणजे भगवान शंकर आपण पाहिलं, तर भट्टार गुरूंची उपासना तिथे केली गेली की इथे आम्हाला एक चांगला राजा मिळू दे. मग त्या मेरू पर्वताच्या तिथून एक दिव्य राजा नंदीवर बसून आला, ते भगवान शंकरच मानले जातात. मग त्यांची पूजा झाली आणि तिथून एक राजेशाही थाट चालू झाला. 3,500 वर्षापूर्वीपासून नाविक इथून तिथे ये जा हे करत होते. पाहिलं तर महाभारत 5,000 वर्षापूर्वी घडलं, पण त्याच्या अगोदर रामायणात, वाल्मिकी रामायणात ह्या द्वीपांचा संपूर्णतः उल्लेख आहे. जेव्हा वनराज सुग्रीव याने आपले दूत सगळीकडे पाठवले सीतामाईच्या शोधार्थ, तेव्हा एक दूत हा बालीमध्ये सुद्धा गेलेला होता आणि तिथे त्याने दूताने आपलं काम केलं आणि त्या देशाचं वर्णनही केलेलं आहे आणि हे आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये पाहायला मिळतो. तिथला अजून एक पर्वत ज्याचा उल्लेख आहे तो आहे शिशिर पर्वत. त्याचाही रामायणात उल्लेख आहे. शिशिरनंतर निषद पर्वत असा तिथे येतो, त्यांना आज रिंजनी पर्वत असं म्हणतात. इंडोनेशियाची बेटं पाहिली तर 14,000 बेटांचा असा तो एक समूह आहे आणि तो समूह अगदी ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेपर्यंत असा पसरलेला आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला पपुआ न्यूगिनी असं एक नावाचं बेट आहे. तिथे पण 1400 फूट उंचीचा एक बर्फाच्छादित पर्वत आहे. सुमात्रा ते जयद्वीपपर्यंत जाताना यवद्वीप, बाली, मदुरा, लोम्बोक, सुमात्रा, सुमांबा, शशकद्वीप, सैरीराम म्हणजे श्रीराम असं नावाचं पण एक बेट आहे. अशी द्वीपं आपल्याला पाहायला मिळतात. त्रिशूल असेल, अशी बेटे असेल, अशा अनेक बेटांचा समूह आपल्याला पाहायला मिळतो. यांची नावे भारतीयच का असा कायम आपल्याला प्रश्न पडतो. यांची नावं भारतीय असण्याचं कारण भारताची भगवी पताका आपल्या भारतीय नाविकांनी तिथे पहिली रोवली, म्हणून तिथे कायम सर्व बेटांना भारतीय नावं दिली गेली, भारतीय संस्कृती वसवली गेली आणि ती जगमान्य करण्यात आले. जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे असं आपण नेहमी म्हणतो. त्याचा अर्थ काय? ही जम्बूद्वीपं अगदी सुमात्रापर्यंतची, तिथून जो सुरू झालेला भारत, तो भारतखंड म्हणजे आजचा ब्रह्मदेश, बांगलादेश, पाकिस्तान, गंधार म्हणजे अफगाणिस्तान, या सर्व देशांचा समूह मिळून एक भारत द्वीपखंड असं मानलं गेलं होतं. ब्रह्मदेश, थायलंड, लिवॉस, व्हिएतनाम, कंबोडिया, मलेशिया हे सारे भारतीय उपखंडाचेच भारतवर्षातच मोडत होते.
मग त्यावेळी सम्राट आपण म्हणतो सम्राट ही पदवी कोणालाही देतो, पण ही अशी आख्यायिका आहे की सम्राट ही पदवी फक्त ह्या द्वीपांपासून भारतखंडांवर राज्य करणारा ह्या पूर्ण तोच फक्त सम्राट होऊ शकतो. या व्याख्येनुसार चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, पुष्पमित्र, पुलेकशी, विक्रमादित्य, फार काय तर अशोक, खारवेल हेही सम्राट नव्हते. या जगात फक्त दोनच सम्राट होऊन गेले, एक विश्वविजयी मानधांदा आणि श्रीरामांचे पूर्वज रघुराजे. पॅसिफिक महासागर म्हणजे आपण त्याला प्रशांत महासागर म्हणत होतो. वाल्मिकी रामायणात ह्याचा या पॅसिफिक महासागराचा म्हणजे प्रशांत महासागराचा ही पूर्णपणे उल्लेख आहे. काळ्याकुट्ट अंधाराने आच्छादित अगम्य सागर सूर्यचंद्र प्रकाशित असतानाही ते दिसणार नाहीत असा हा कठीण सागर पॅसिफिक महासागर. न्यूगिनीला वाल्मिकींनी उदय पर्वत असं नाव दिलं कारण इथे सूर्याची पहिली किरणं इथे येतात आणि भारत पृथ्वीचं द्वीप म्हणजे पृथ्वीचं मुखद्वार प्रवेशद्वार असं ह्या पर्वताला म्हटलं गेलं आहे असा ह्या ऑस्ट्रेलिया. तर अशा प्रकारे जावा सुमात्राच्या गोष्टी घडत राहतील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर करा. अजून ह्याच्या पुढची पायरी मी आपल्याशी लवकरच सांगणार आहे.